भिवंडी लोकसभा अंतर्गत आने वाले कई रस्तों को लेकर के मनसे ने इससे पहले भिवंडी प्रांत कार्यालय में निवेदन दिया था, जिसके चलते आज भिवंडी प्रांत कार्यालय के मध्यस्थता के चलते आज भिवंडी के PWD ऑफिसर, साथ ही साथ NH3 के ऑफिसर्स, इन जैसे कई सारे अफसरों के साथ साथ ही साथ ट्रैफिक पुलिस के ऑफिसर के साथ आज मनसे के एक शिष्टमंडल ने बैठक ली, जिसमें उन्होंने मनसे के शिष्टमंडल ने अपनी समस्याओं को अधिकारियों के सामने रखा और साथ ही साथ इसके ऊपर जल्द से जल्द निवारण करने की उनसे मांग की। हालांकि हम आपको बता दें कि अधिकारियों ने इसके ऊपर 8 दिन का समय मांगा है कि 8 दिन तक हम इस सभी समस्याओं को, चाहे वो रास्ता दुरुस्ती हो चाहे ट्रैफिक की समस्या हो, इनका हल निकाल देंगे। साहेब, आता ओव्हरऑल सगळ्यांचा आता 8-8 दिवस जण प्रत्येक अधिकारी बोललाय, म्हणजे आता भिवंडी PWD वाले पण बोलले 8 दिवस, शापूर वाले 8 दिवस बोलले, NH3 वाले 8 दिवस बोलले, आणि तुम्ही ट्राफिक वाल्यांना घ्या का आम्ही काय किती दिवसात तुम्ही बाकी ट्राफिकची समस्या कव्हर करू शकता। या सगळ्याचा ओव्हरऑल आम्ही जी 2 तारीख दिली होती तुम्हाला आंदोलनाची, त्याला 6 दिवस आहेत, आम्ही 2 दिवस आणखी वाढवतो, 8 दिवसानंतर मग आम्ही त्या गोष्टीच्या सामोरे जाऊ। ट्रॅफिकनी पण या सूचनांची नोंद घेतली आणि त्या रॉवर्समध्ये हेवी व्हेकल्स ज्या तुमच्या सूचना आहेत बरेचशांच्या, त्याप्रमाणे शहराच्या बाहेर आणि त्याचे बॅनर लावले, म्हणजे माणसं ठेवली पाहिजे, बोललो ना आपण PWD, तुम्ही लावा ना पार्किंग स्पॉट फॉर हेवी व्हेकल, असे जागेजागे तुम्ही लिहून द्या, त्यांना कळलं पण पाहिजे ना मॅचपिक चालू करायचं आहे, ओव्हरऑल प्रोग्राम दिलेला आहे त्यांच्या आपण त्या इम्प्लिमेंटेशन चालू सुरू झालंय का? हो सुरू झालंय। अहो साहेब सुरू झालं म्हणणं खरं, शापूर झालं 3 तास लागतात हो सर, ते आरोग्याला जाप लागायचं सर, त्यामुळे तिथे आमचं चालू सर, आता मी लिंक चालू आहे शापूरला, आसन आरोग्याला 8 दिवस कंटिन्यू परत पोहोचवायला 8 दिवस पूर्ण। वाशिमच्या इथला तुम्ही रस्ता बघाल, खड्डा आहे का रस्ता आहे का शेती हे समजत नाही, वाशिमच्या इथली ब्रिजच्या खालची रस्ताच नाही, काय ब्रिज काहीच नाही। आता यांचं खरं म्हणजे आपण सर्वजण, तुम्ही पत्रकारसुद्धा, सर्व जनता भिवंडीची, ह्या ट्रॅफिक मुळे त्रस्त आहे। ट्रॅफिक का होते? रस्त्यांमध्ये खड्डे आहेत, आज काही ठिकाणी आपल्याला खड्ड्यांमध्ये रस्ता का रस्त्यामध्ये खड्डा हे समजत नाही, अशा प्रकारचे रस्त्यांची चालणी झालेली आहे। आणि त्याच्यामुळं शाळेत जाणारी मुलं असतील, आजारी माणसं असतील, व्यापारी वर्ग असेल, रिक्षावाला असेल, आमचा टेम्पोवाला असेल, सगळेजण हैराण झाले आहेत। कारण तुम्हाला इथून जर भिवंडीला अंजूर फाट्याला जरी जायचं असेल 1-1, 2-2 तास लागत आहे, तिथून आम्हाला कशीला जायचं आणखी 2 तास लागतात, मानकुली जायचं आणखी 2 तास लागतात, अशा प्रकारची जनता त्रस्त आहे। आणि त्याच्या संदर्भात आम्ही निवेदन दिलं होतं प्रांतसाहेबांना, त्या प्रांतसाहेबांनी त्याचा हे घेऊन म्हणजे तातडीनं सर्व अधिकाऱ्यांना बोलवलं, आमची एक बैठक लावली, त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की आम्ही 8 दिवसात आम्ही सगळे रस्ते खड्डे भरायचा प्रयत्न करतो आहे, ट्रॅफिकवाल्यांनी सांगितलं आम्ही ट्रॅफिक कंट्रोल करायला प्रयत्न करतोय, अशा प्रकारे त्यांनी सहकार्य करायला प्रयत्न केलेला आहे। हा 8 दिवसात जर रस्ते त्यांनी सांगितल्याप्रमाणे रस्ते खड्डे बुजवले नाहीत, ट्रॅफिक कंट्रोल झाली नाही, तर आम्ही तीव्र आंदोलन करू आणि ते आंदोलन मनस्टे स्टाईल असेल।